नवी दिल्लीमध्ये महायुतीच्या बैठका होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दिल्लीमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक या ठिकाणी होणार आहे, चर्चा होणार आहे. आपले प्रतिनिधी मनोज जाळकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत. मनोज, काय अधिकची माहिती? नक्कीच मॅडम, आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये होणाऱ्या नीती मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर विकसित भारत बनवण्यासाठी या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. आणि आपण बघितलं तर या बैठकीमध्ये महाराष्ट्र मध्ये जे निर्णय आहेत ते देखील या ठिकाणी मांडले जाणार आहेत. आणि आपण बघितलं तर या बैठकीनंतर ते तिन्ही नेते वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. कारण की आपण बघितलं तर आता विधानसभेची निवडणूक ही समोर येत आहे आणि त्या संदर्भामध्ये जागा वाटप संदर्भात देखील या बैठकीमध्ये कुठेतरी चर्चा होऊ शकते. आणि आपण बघितलं तर याच्या निवडणुकीसाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे याचा आढावा देखील ते वरिष्ठ नेत्यांना देताना समजून येते. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.